पुणे महामेट्रो कार्यालयावर काळ्या फिती लावून आंदोलन करण्यात आलं. मेट्रो बाधित झोपडपट्टीतील नागरिकांशी चर्चा न करता झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा परस्पर निर्णय घेत आदेश जारी केल्याप्रकरणी आंदोलन सुरू केलं आहे. रहिवासी आक्रमक झालेत. 1974 साली घोषित झालेल्या झोपडपट्टीतील नागरिकांचं शहराच्या मध्यवर्ती भागातून 14 किलोमीटर बाहेर लोहगाव परिसरात पुनर्वसन करण्यात येत आहे. त्याला कामगार पुतळा झोपडपट्टीवासियांचा विरोध असून प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात महामेट्रो महापालिका प्रशासनाचा निषेध करत रहिवासी घराबाहेर येऊन घोषणाबाजी करत आहेत. निर्णय रद्द नाही झाला तर आमरण उपोषण करण्याचा इशारा रहिवासी देत आहेत. जागा देण्यात नाही आलेले, त्यांचं असं म्हणणं आहे की 2-3 किलोमीटरच्या अंतरावर आम्ही तुमची व्यवस्था करू. त्यातली त्यात लोहगावचं त्यांनी त्या ठिकाणी डिक्लेअर केले, पण आमची घोषित झोपडपट्टी असल्यामुळे आम्ही जागा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. आणि 2 किलोमीटरवर कुठलीही जागा नाही. आणि पहिलीच मागणी आमची की आम्ही जागा सोडणार नाही. आम्हाला आमच्या जागेवर आमची घरं बांधून पाहिजेत. त्याचं कारण असं आहे, पुण्यातले कितीतरी मार्ग रातोरात बदलू शकतात. मुंबईचा आरेकार शेडचा कांजूर मार्गला हलवू शकतात. मग काय गुरडवर आहेत का, आम्हाला भावना नाही आहेत का? आमची घरं जागेवर झाली पाहिजे, जेणेकरून या मेट्रो स्टेशनचा फायदा माझ्या वस्तीतल्या नागरिकांना, युवकांना, युवतींना होईल. या ठिकाणी कसल्या पद्धतीने नागरिकांना, कुटुंबाला नोटीस पाठवली आहे. पुणे महानगरपालिकेचे माझ्या मिसेस नगरसेवक स्वाती लोखंडे, पुणे महानगरपालिकेच्या जीबीमध्ये माझ्या मिसेसने वारंवार जीबीमध्ये प्रश्न उपस्थित केला आहे. पंतप्रधान मोदी साहेबांनी बेघरांना ज्याला घर नाही त्याला घर दिलं नाही. आपण पुणे महानगरपालिका शहरात आम्ही आहोत, त्यामुळे आमची ही वस्ती 1970-61 पासून आहे. त्याच्यामुळे आम्हाला जागेवरच हे पुनर्वसन व्हावं, कारण SRA ही योजना 15 वर्षापासून पूर्ण प्रोसेसमध्ये पूर्ण झालेली आहे. फक्त आता बिल्डरने भूमिपूजन करायचं एवढंच बाकी आहे. पेपरला एक ॲड आली होती, न्यूज आली होती, जाहीर प्रकटन आलं होतं की कामगार पुतळा वसाहत स्थलांतराला गतीने वेग, स्थलांतराला वेग आणि नोटीस नाही काय नाही. मग ही खोटी बातमी आहे का कसं आहे? हे आम्हाला काय नाही, व्हायबल झालो आम्ही. आणि 15 दिवसाचा टायमिंग दिला त्यांनी. ही 1961 साली ज्या टायमाला पूर आला होता, धरण फुटलं होतं, त्याच्यानंतरनं ही वस्ती बसलेली आहे. आणि ही वस्ती बसली असताना ज्या टायमाला घोषित करायची होती त्या टायमाला सारखी होतं, त्या टायमाला अतिक्रमण करत होती. त्या टायमाला आम्ही, आमचे पूर्वज दिल्लीला त्यांनी आंदोलनं केली, तिकडे शिक्षा झाली त्यांना, तिथं शिक्षा झाली. आणि ह्या गोष्टीला इतकं त्यांचं योगदान आहे की आज घोषित झाली, म्हणजे आपण एक हेरिटेज एरिया, म्हणजे आपण आज घोषित एरिया आपला आपण पाडण्याचा प्रयत्न करतोय. का कोण पाडण्याचा प्रयत्न करतोय?